नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला एक आठवडा पूर्ण होतोय. या प्रलयंकारी भूकंपानंतर नेपाळकडे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. मात्र वारंवार बसणारे भूकंपाचे धक्के आणि पाऊस यामुळे अद्यापही दुर्गम भागात मदत कार्य सुरू झालेलं नाही. त्यामुळे या भूकंपातील मृतांची संख्या 15,000 जाण्याची भीती नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी व्यक्त केली आहे. नेपाळसाठी हा मोठा अडचणीचा काळ आहे. या भूकंपामुळे नेपाळ सरकार हतबल झालं असून त्यांच्यातर्फे होणारं मदत कार्य अत्यंत सावकाश होत असल्यानं नागरिकांना आपल्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी हातानं ढिगारे उपसावे लागत असल्याचं अनेक ठिकाणी दिसत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.